नमस्कार मंडई, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आयुष्यामध्ये आपण सतत आनंदी, पॉझिटिव्ह आणि मोटिवेटेड कसं राहायचं याविषयी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे, कारण ह्या सगळ्या टिप्स मी फॉलो केल्या, किंबहुना आजपर्यंत फॉलो करते, आणि म्हणूनच मी खूप उत्साही असते, आनंदी असते आणि मोटिवेटेडसुद्धा असते. तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. मधुरा दिवा एम्पॉवरिंग वुमेन नावाचं ॲप आपण गुगल प्ले स्टोअरवर लॉन्च केलेलं आहे. त्या ॲपच्या माध्यमातून स्त्रियांसाठी वेगवेगळे कोर्सेस मराठी भाषेमध्ये उपलब्ध केलेले आहेत अगदी वाजवी दरामध्ये. या कोर्सेसचा नक्की उपयोग करून घ्या, जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रोफेशनली अँड पर्सनली अपग्रेड करू शकाल आणि आयुष्यात आनंद मिळवू शकाल. आता जनरली आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला आनंदी राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे, मोटिवेटेड राहायचं आहे, तर आपण हे सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी एक गोष्ट आवर्जून करतो, तर आपण ह्या गोष्टी कुठे मिळू शकतात याचा शोध घेतो. मग आपण काय करतो, जसं तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केलं तसं तुम्ही अनेक व्हिडिओज बघतात, मोटिवेशनल स्पीकर्स तर काही ना काहीतरी ऐकतात, वेगळीवेगळी पुस्तकं ऐकतात. मग काय होतो, त्याचा इफेक्ट कसा होतो की एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस तुम्ही खूप आनंदी राहता किंवा पॉझिटिव्ह राहतात, मोटिवेटेड राहतात आणि एकदम हाय तुमची एनर्जी लेवल असते. मग एक दिवस, दोन दिवस, तीसरा दिवस झाला की चौथ्या दिवशी परत गाडी खाली, ग्राफ जो असतो आनंदाचा तो खाली यायला लागतो. मग हा जो पीक येतो आणि मग एकदम आपली स्लँटिंग लाईन जसं आपण म्हणतो ना तसं ते व्हायला लागतं, तर हा जो ग्राफ आहे हा डिप होतो किंवा खालच्या दिशेने यायला लागतो. मग हे असं का होतं तर त्याचं कारण सांगते. आपण कुठलीही गोष्ट जेव्हा करायला जातो तेव्हा सुरुवातीला ना त्याचा खूप उत्साह असतो, आपण खूप निश्चय करतो की असं करूयात, तसं करूयात, आणि काही दिवसांनी परत आपण डाऊनला येतो. त्याचं मुख्य कारण असतं, पहिली गोष्ट म्हणजे सवय. आपल्याला सवय असते थोडंसं नेगेटिव्ह राहायचं, कधीतरी आनंदी राहायचं, कधीतरी वाटलं तर मोटिवेटेड होऊन काहीतरी करायचं, कधीतरी सकारात्मक विचार करायचा, अशी आपली एक जीवनशैली असते. आणि त्याच्यात आपण एकदमपणे पॉझिटिव्ह विचारचा मारा करतो, मोटिवेशनल व्हिडिओजचा मारा करतो आणि थोड्या वेळ पुरतं ते राहतं, पण सवय ही फार वाईट असते. समजा आपल्याला नकारात्मक किंवा नेगेटिव्ह थिंकिंगची सवय असेल तर आउट ऑफ द ब्लू तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटीकडे न्यायला प्रयत्न कराल तर अपयश हे येणारच आहे. मग त्यासाठी आधी काय करायला पाहिजे, तर सर्वात पहिले आपली जे काही नेगेटिव्ह विचार आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आता एक साधं उदाहरण, समजा आपण एक माठ घेतला आणि त्या माठला खाली होल आहे आणि आपण वरनं भरपूर पाणी भरतो आहे, भरपूर पाणी भरतो आहे, त्याचा काही उपयोग होणार आहे का? ते सगळं निघून जाणार आहे. मग तसंच आपल्या मनाचं असतं, आपण भरपूर पॉझिटिव्ह विचारांचा मारा करतो आहे, पण प्रॉब्लेम एरिया काय आहे, तर आपल्या मनात म्हणजे अंतर्मनात असणारे नेगेटिव्ह विचार. मग आता हे नेगेटिव्ह विचार लोकांबद्दल असू शकतात, पूर्वी काही घटना घडल्या असतात त्याच्याबद्दल असू शकतात, किंवा आपल्या काही अपेक्षा आयुष्यात असतात त्याच्याबद्दल असू शकतात. मग ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही जर का ॲड्रेस केलं नाही तर किती जरी पॉझिटिव्ह आणि आनंदी राहायचे व्हिडिओज बघितले तर त्याचा उपयोग होणार नाही. तर नेगेटिव्ह विचार कसे काढायचे त्याचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो बघा. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेगेटिव्ह विचार आपण आपल्या आयुष्यातले कसे कमी करता येतील. मग ही एक सवय आपल्याला लागली पाहिजे, पॉझिटिव्ह विचार करायची सवय लागण्याच्या आधी नेगेटिव्ह विचार कमी करायची सवय स्वतःला लावा, तरच ते पॉझिटिव्ह विचार तुमच्या अंतर्मनावर रुजणार आहेत. आपल्याला बाहेरून वाटत असतं की आपण खूप पॉझिटिव्ह आहोत, खूप मोटिवेटेड आहोत, पण एक एक जर का तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे असंख्य नेगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये असतात. आता सर्वात महत्त्वाचे नेगेटिव्ह विचारमध्ये एक सर्वात जो महत्त्वाचा भाग येतो ज्याच्यामुळे तुमचा आनंद कमी होतो तो म्हणजे आपण लेट गो करत नाही. आता सर्वात पहिली टिपला मी चालू करते की लेट गो करा. लेट गो करा म्हणजे काय, तुला माहिती आहे का माझी ना ती बहीण आहे ती अशीच मला बोलली, माझे काकू मला अशीच बोलली, हे असंच आहे, ते तेव्हा असे भांडण झालं होतं, मग मला त्यांनी खूप त्रास दिला झालं, हा सगळा पसारा तुमच्या मनात असतो. म्हणजे कित्येक वर्ष झाले तरी तुम्हीच ते जुनं उगाळत बसता आणि जेव्हा तुम्ही शांत बसलेले असता तेव्हा हे विचार खूप प्रगल्भाने तुमच्या मनात येतात आणि तुमची सगळी एनर्जी ही ड्रेन करून टाकतात. म्हणजे काय झालं, तो त्यावेळेस जी काही घटना घडली
ती आपल्याला सोडून देता येत नाही. मग ती कशी सोडायची? तर थोडंसं ना आपण समजा त्या घटनेला खूप दिवस झाले असतील तर आपण स्वतःला समजवायला पाहिजे की ती परिस्थिती तशी होती, त्यावेळेस ती व्यक्ती तशी वागली, झालं गेलं, गंगेला मिळालं, आता ते सोडून रिस्टार्ट विथ अ फ्रेश कॅनव्हस. म्हणजे काय की परत चांगल्या पद्धतीने आपण ते सुरुवात करायचं प्रयत्न करूया. खूप मोठे दुःखाला जर का तुम्ही सामोरं गेला असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात मनावर आघात झाला असेल तर ऑफकोर्स ही छोटीशी टिपनी ते जाणार नाही. पण साध्या साध्या गोष्टी, कोणाशी वाद झाला आहे, छोटं मोठं कोणतरी कुचकट बोललं आहे, कोणीतरी मन दुखवलं आहे, अपमान केला आहे थोडाफार, तर ह्या सगळ्या गोष्टी दिसताना छोट्या दिसतात पण त्या आपल्या मनावर खूप मोठा इम्पॅक्ट करतात, नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट करायला मदत करतात आणि मग आपण आनंदी राहू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का आनंदी आणि मोटिवेटेड राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह राहायची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे. कारण हे कसं आहे माहिती का, रोज तुम्हाला पॉझिटिव्हिटीचा मारा स्वतःला करायला लागतो. एकीकडे तुम्ही नेगेटिव्हिटी कमी करताय, दॅट्स ओके, पण दुसरीकडे पॉझिटिव्हिटीसुद्धा वाढवण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहिजे. मग मी नेहमी सांगते, पॉझिटिव्हिटीचे व्हिडिओज बघा, मोटिवेशनल गोष्टी ऐका, इन्स्पिरेशनल गोष्टी ऐका. आपण जो कॉन्टेंट कन्झ्युम करतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या अंतर्मनावर राहतो, किंवा आपण आजूबाजूला जे बघतो किंवा जे आपण वाचतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे तो अंतर्मनात राहतो. समजा तुम्ही एखादं खूप हिंसात्मक असलेला एखादा पिक्चर पाहिला तर किती वेळ जरी तुम्ही बाहेर आलात थिएटरमधनं किंवा त्या पिक्चर तुमचा संपला तरी डोक्यात तेच हिंसात्मक दृश्य तुमच्या अंतर्मनात रिपीट होत राहतं आणि मग तुम्हाला असं अनइझी वाटतं, रेसलेस वाटतं. तर कधीतरी जेव्हा आपण फ्रेश असतो त्यावेळेस पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टींचा मारा स्वतःच्या मनावर करा. ही एक हॅबिट असते, ही हॅबिट डेव्हलप करायला लागते. आता हॅबिटचं काय महत्त्व आहे? सवय. सकाळी उठलं की चहा लागतो. कित्येक वर्षानुवर्ष आपल्याला ही सवय आहे. एक वेळा सकाळचा चहा मिळाला नाही ना तर आपल्याला चिडचिड होते, रेसलेस वाटतं, दिवसभर आपण म्हणतो आज सकाळपासून चहासुद्धा मिळाला नाही, त्यामुळे मला माझं डोकं दुखतं आहे. काय होतं असं? कारण ती सवय झालेली आहे आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला त्या चहाची सवय झालेली आहे आणि तो चहा घेतला की मग आपल्याला असं वाटतं की आपला दिवस हा आता स्टार्ट झाला. तर ती जी सवय कशामुळे लागली की रोज उठल्यावर आपण ते करतो, आपण तो चहा पितो, रोज चहा पितो किंवा रोज कॉफी पितो, त्यामुळे ती सवय झाली ना डेव्हलप. चांगलं वाईट असं मला म्हणायचं नाही पण ती सवय डेव्हलप झाली. मग रोज सकाळी उठल्यावर मी पॉझिटिव्हिटीशी रिलेटेड काहीतरी करणार, बघणार, ऐकणार, वाचणार, ही सवय आपण डेव्हलप केली पाहिजे. तिसरी एक अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे अपेक्षा. खूप अपेक्षा करतो, आपल्याला वाटतं पण आपण ना अपेक्षेचा भंडार असतो. मला ह्यांनी चांगलं बोललं पाहिजे, मला ह्यांनी वेळ दिला पाहिजे, माझ्या मुलांनी मला विचारलं पाहिजे, आपला कोणीतरी मान सन्मान केला पाहिजे, अमकच झालं पाहिजे. म्हणजे आपण लोकांकडनं खूप एक्सपेक्टेशन्स ठेवतो आणि त्या एक्सपेक्टेशन्स जेव्हा आपले पूर्ण होत नाही तेव्हा आपण एकदम नेगेटिव्ह फेजमध्ये जातो किंवा आपल्याला राग निर्माण होतो, आपल्या मनात द्वेष निर्माण होतो. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांकडनं आणि आयुष्याकडनं खूप अपेक्षा नका करू. कारण काही काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला मिळू शकत नाही किंवा खूप अवास्तव आपल्या कधीकधी अपेक्षा असतात. इवन प्रत्येक व्यक्तीला, जसं तुम्हाला काही अपेक्षा आहेत तसं दुसऱ्या व्यक्तीला पण तुमच्याकडनं अपेक्षा असू शकतात ना, पण त्या पूर्ण होत नाही म्हणून तो व्यक्ती तसा वागत असेल. प्रत्येकाला मान सन्मान किंवा प्रत्येकाला असं वाटतं की लोकांनी आपल्याला विचारावं, घरातल्यांनी आपल्याला विचारावं, पण त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. एकतर लोक बिझी झाले आहेत, रुटीन्स हेक्टिक आहेत, लोकांना स्ट्रेस आहे, किंवा लोक खूप सेल्फ सेंटर्ड झालेले आहेत. मी माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं आवड, माझी निवड, माझं रिलॅक्सेशन टाईम. सो ह्या सगळ्या विळख्यात आत्ताच्या जमान्यात आपण अडकलेलो आहोत आणि अशा ह्याच्यात जसं तुम्ही अडकलात तसे ते पण अडकलेत आणि अशा ह्याच्यात जर का तुम्ही अपेक्षा खूप ठेवल्या तर त्यातनं दुःखच निर्माण होणार आहे.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं काही अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. हवं काय काय हवं असेल त्या दिशेने पावलं उचला, पण त्या नाही जरी पूर्ण झाल्या तरी दुःखी होऊ नका, कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, त्या मर्यादाच्या पलीकडे ते आपल्याला मिळू शकत नाही. सो जेव्हा तुम्ही एखादं काम बिना अपेक्षाचं किंवा निरपेक्षरित्या करता तेव्हा त्यातनं तुमची आनंदाची स्थितीही वाढायला लागते. ओके, आता एक साधं उदाहरण देते की समजा मी काहीतरी एखादा पदार्थ केला आहे आणि मी माझ्या शेजारी माझी एक मैत्रीण राहते, तिला मी तो आवडीने देते. माझी अपेक्षा नाही की तिने ते चांगलं म्हणावं, माझी अपेक्षा नाही की तिने मला तिच्याकडचा पदार्थ खायला द्यावा, मी प्रेमापोटी दिलं. मग ह्याच्यात काय झालं? अपेक्षा नाही आहे ना, तिने दिलं काय, खाल्लं काय, नाही खाल्लं काय, आवडलं काय, नाही आवडलं काय, फरक पडत नाही. ह्याच्यातनं काय झालं? निरपेक्षरित्या तुम्ही ते प्रेमापोटी केलं, आणि जेव्हा आपण प्रेमापोटी करतो तेव्हा ते दुसऱ्याच्या हृदयाला भिडतं, दुसऱ्याला ते कळतं, आणि त्यात आपल्या अपेक्षा नसतील तर त्याचा इम्पॅक्ट हा जास्ती होतो. त्यातनं सर्वात मोठा फायदा तुम्हाला होतो, कारण तुम्ही आनंदी होता. जेव्हा आपण निरपेक्षरित्या दुसऱ्यासाठी काहीतरी करतो किंवा दुसऱ्याला आनंद कसा मिळेल हे बघतो, दुसऱ्यावर प्रेम करतो, तेव्हा आपली आनंदाची स्थिती ही वाढते, आपल्यातली पॉझिटिव्हिटी वाढते. आता नारी शक्ती आमचा जो ग्रुप आहे त्या माध्यमातून मी कित्येक स्त्रियांना त्यांचे बिझनेसेस कसे वाढतील, त्यांना ब्रँडिंग कसं करता येईल, त्यांना अजून कुठे टायअप्स करून देता येतील, त्या अजून स्वावलंबी कशी होतील, त्यांना कसं मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून, वैयक्तिक माझ्या माध्यमातून त्यांना मदत करता येईल. मला काय करायचं आहे हो, मला कोणी चांगलं म्हटलं काय, नाही म्हटलं काय, पण मला त्यांना करताना मला आनंद वाटतो, माझ्या आयुष्यात मला एक पॉझिटिव्ह बदल झाल्यासारखा वाटतो. की चला, आपल्याला जे काही थोडंफार चार गोष्टी कळतात, मग ते टेक्नॉलॉजीतल्या असू देत, लाईफमधल्या असू देत, माझ्या अनुभवाच्या थ्रू असू देत, त्याचा उपयोग मी त्या महिलांसाठी करते. मग त्यात एक निरपेक्षरित्या मी ते करत राहते, त्यातनं मला आनंद मिळतो, मोटिवेशन मिळतं, आणि जेव्हा त्या महिलांना त्यातनं फरक पडतो तेव्हा त्या येऊन सांगतात, ताई तुम्ही असं असं केलं ना, मला खूप हे झालं, माझा बिझनेस वाढला, किंवा मला चार कस्टमर्सनी ह्या या पदार्थाचे ऑर्डर्स दिल्या. झालं ना, काय कुठे घेऊन बसायचं आहे. तर ते म्हणजे आनंद कसा वाढवायचा, देर इज अ व्हेरी सिम्पल वे, मेक अदर्स हॅपी टू मेक युअरसेल्फ हॅपी. दुसऱ्यांना आनंदी करायला बघा, आणि त्यात आनंद देताना अपेक्षा ठेवू नका की अरे ते सगळीकडे सांगतील की मधुराने मला मदत केली, मधुरा खूप ग्रेट आहे, अशी अपेक्षा ठेवू नका, कारण मग त्यातनं दुःख निर्माण होईल. त्याला कळलं नाही कळलं, त्याला फायदा होऊ देत नाही होऊ देत, आपण प्रयत्न केले, आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप घेतली, आपण त्यातनं मोटिवेटेड राहिलो. सो ह्या दृष्टिकोनातनं दुसऱ्यांवर निरपेक्षरित्या प्रेम करा, दुसऱ्यांना मदत करा, आणि चांगल्या गोष्टी आपल्या अवतीभवती कशा निर्माण होतील त्या बघा. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या आनंदासाठी असते की फोकस. आपला फोकस ना नको त्या गोष्टींवर खूप असतो. आता जसं जसं आपलं वय वाढतं किंवा जबाबदाऱ्या वाढतात ना, तर सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नाही, तर मग ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच करायच्या. आता साधं उदाहरण देते, आता मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, धरून चालू आहे, 1-4 वर्ष झाले. आता ह्या चॅनलसाठी मला दिवसरात्र काम करावं लागतं, बाकीचे बिझनेसेस पण माझे आहेत ते बघावे लागतात, पण माझ्या मनात इच्छा आहे की मी खूप एक्सप्लोअर करावं. मी खरं सांगते, मला असं वाटतं मी खूप ट्रॅव्हल करावं, निरनिराळ्या जागी जावं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे खाद्य संस्कृती आहे ती अनुभवावी, ही माझी खूप मोठी इच्छा आहे, पण मला वेळ नाही मिळत. का नाही मिळत? तर माझा फोकस कुठे आहे? तर माझ्या चॅनलवर आहे किंवा माझ्या बिझनेसवर आहे. माझी टॉप प्रायोरिटी काय आहे? माझं घर, माझी तब्येत आणि माझं चॅनल किंवा माझं बिझनेस. सो मग ह्याच गोष्टी होऊ शकतात. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत का? समजा जग फिरायचं आहे मला, धरून चालूया, 4 वर्षांनी फिरलं काय बिघडणार आहे का? नाही. 4 वर्षांनी एखादा पदार्थ खाल्ला बिघडणार आहे का? नाही. सो फोकस, फोकस काय आहे? तर आपलं लाईफ, आपल्या घरातलं सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही, आपली तब्येत, एवढं आपण काम करतो आहे 16-16 तास, तर मग आपली तब्येत नीट राहते आहे की नाही, मग आपले बिझनेसेस नीट चालत आहेत की नाही, त्याला काय काय लागतं. सो फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायोरिटी द्या की कुठलं काम करणं जास्ती आवश्यक आहे. अनेक इच्छा असू शकतात, पण सगळ्या गोष्टी आत्ताच केल्या पाहिजे असा अट्टहास धरायचा नाही, कारण त्यातनं तुमची आनंदाची स्थिती डिस्टर्ब होते, त्यातनं असमाधान निर्माण होतं आणि तुम्ही नेगेटिव्हिटीच्या वेखात अडकता. सो फोकस
ऑन व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट नीड्स टू बी डन राईट नाव. जे गरजेचं आहे तेवढंच करा, बाकीच्या गोष्टी आपण नंतर करू शकतो. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आनंद वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आता हा ग्रॅटिट्यूड का ठेवायचा मी तुम्हाला सांगते. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा ग्रॅटिट्यूड, किंवा आपला पण व्हिडिओ आहे कृतज्ञतेवर. कृतज्ञतेमुळे खूपसा फरक आपल्या आयुष्यात पडतो, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होतो. म्हणजे मला माहीत नाही आता तुम्ही बघताय की नाही, पण तुम्ही आजूबाजूची समाजाची स्थिती बघाल, असे कित्येक लोकं आहेत की ज्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. मग जेव्हा आपण अशा लोकांकडे बघतो की जे खूप दुःखी आहेत, किंवा एखाद्या मोठ्या आजारपणाला ते सामोरं जात आहेत, असे काही व्यक्ती की ज्यांना माहिती आहे की उद्याचा दिवस ते बघू शकणार नाही, तुम्ही जेव्हा दुःखात असलेल्या लोकांना बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे आपण खूप सुखी आहोत. ठीक आहे, चार पैसे कमी असतील, ठीक आहे, आपलं नाव झालं नाही, आपल्याला फेम प्रसिद्धी मिळाली नाही, आपले मोठ्या गाड्या बंगल्या झाले नाहीत, पण आपण सुखी समाधानी आहोत. तर हा ग्रॅटिट्यूड डेव्हलप होण्यासाठी दृष्टी तशी असायला पाहिजे. आपल्याकडे देवाने काय काय दिलं आहे, आपण अचीव काय काय केलं आहे, आपण कसे राहतो आहे. नक्कीच आपण सगळेजणं अशा स्थितीत आहोत की आपण खाऊन पिऊन सुखी आहोत, आणि आपल्याला जे काही आपले एम्स आहेत, ॲम्बिशन्स आहेत, त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड डेव्हलप करताना, तेव्हा तुमची पॉझिटिव्हिटी वाढायला खूप जास्ती मदत होते. मग ग्रॅटिट्यूड म्हणजे तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता, किंवा देवाला कृतज्ञता व्यक्त करू शकता की अरे बाबा देवा, तू मला सगळं दिलं बरं का आयुष्यात, माझं शरीर सुदृढ आहे, माझं घर परिवार चांगलं आहे, माझी मुलं चांगली आहेत, माझे आई वडील सासू सासरे ह्यांच्या तब्येती चांगल्या आहेत, माझा नवरा चांगला आहे. पॉझिटिव्ह काय आहे तुमच्याकडे ते लिहून काढा. आपलं नेगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट खूप असतो ना, तर आपले हे पॉझिटिव्ह पॉईंट्स लक्षातच राहत नाही, तर ते लिहून काढा आणि ते मेमराईज करा, आणि स्वतःला ग्रॅटिट्यूडची सवय लावा. ग्रॅटिट्यूडचा स्पेशल व्हिडिओ आहे, नक्की चेकआउट करा. आता बरेचदा जसं मी पहिला जो मुद्दा घेतला लेट गो, आपण लेट गो करत नाही तर एक तो भाग झाला की आपण धरून ठेवतो, कोणी असं बोललं आहे, तसं बोललं आहे, अमकं बोललं आहे, त्रास दिला आहे वगैरे. अजून एक महत्त्वाचा भाग जो आपल्या आनंदासाठी, मोटिवेशनसाठी, पॉझिटिव्हिटीसाठी महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे क्षमा. तुम्हाला ऐकताना हे जड जड वाटत असेल, पण तुम्ही जर का हे करायला लागला ना, त्यातनं तुम्हाला रिमार्केबल चेंज जाणवेल. आपले व्हिडिओज पाहून अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांनी मला कमेंट्स केलेल्या आहेत, माझ्याशी फोनवर संपर्क केला आहे आणि सांगितलेलं आहे की ताई, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करतो आणि आमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह फरक झालेला आहे. तुम्ही नुसते व्हिडिओज ऐकाल, टाइमपास म्हणून स्किप करत ऐकाल, तर तुम्हाला त्यातनं काही फरक पडणार नाही, थोड्या वेळ पुरतं बरं वाटेल, पण ते जर का तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला त्याचा फरक हा पडणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा भाग जो येतो तो म्हणजे की क्षमा करायला शिका. बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये अशी लोकं येतात किंवा अजूनसुद्धा आहेत की जे आपल्याला त्रास देतात, आपल्याबद्दल नेगेटिव्ह बोलतात, कुचकट बोलतात, आपल्याला हिणवतात. ओके, तर अशा प्रकारची लोकं आपल्या कुटुंबात असतात, आपल्या समाजात असतात, ऑफिसेसमध्ये असतात. मग अशा लोकांना काय करायचं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे नेगेटिव्ह विचार कसे, ह्या लोकांना कसं हाताळायचं. ते जरी शिकलात तरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ती त्यांची स्थिती आहे. ते नकारात्मक आहेत, त्यांना कुठेतरी जेलसी वाटते किंवा आपला राग येतो, म्हणून ते तसे वागत असतात. मग अशा लोकांना पासून आपल्याला त्रास न होऊ द्यायचे बनेच अनेक उपाय आहेत, पण मनाच्या स्तरावर आपण त्यांच्याबद्दल क्षमाशील वृत्ती ठेवली पाहिजे की नाही बाबा ती आहे तशी, खडूसच आहे, कुचकटच बोलते, सोडून देऊयात ना, जाऊ देत, काय ती करते ते करू देत. आपण मनात तिला, आपण त्यांना तिरस्कारांनी हे करायचं नाही, आपण मनातनं क्षमाशील भावना ठेवायची. ह्यातनं तुमच्या मनाला शांती लागणार आहे. आणि माझ्या पण आयुष्यात असे नेगेटिव्ह लोकं होते, अजूनसुद्धा आहेत, पण मी क्षमेची वृत्ती ठेवते की जाऊ देत, सोडून देऊयात. तुम्ही जेव्हा, तुम्हाला तुमचा आनंद महत्त्वाचा आहे. आता त्यांनी बदलावं, दुसऱ्यांनी बदलावं असं मी का म्हणत नाही, प्रत्येक व्हिडिओत सांगते दुसऱ्याला बदलायच्या खटाटोप करू नका, त्यातनं दुःख निर्माण होईल. तुम्ही स्वतःला बदला, दॅट इज द बेस्ट थिंग विच यू कॅन डू. आणि तुम्ही जर का स्वतःला बदललं तर तुम्ही आनंदी राहणार आहे. आणि थोडे दिवसांनी जेव्हा तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत जाल ना, तर तुम्ही एक साधा प्रश्न विचारूया,
समजा एक्स वाय झेड व्यक्ती आहे आणि तुम्ही आहात, ही व्यक्ती नेगेटिव्ह आहे, त्रास देते, अमकं करते, तमकं करते, आणि इथे तुम्ही आहात, तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवला, तुम्ही क्षमाशील भावना ठेवली, तुम्ही पॉझिटिव्हिटीचा सराव केला, तर काय झालं, व्हॉट इज द एंड रिझल्ट? आपण रिझल्ट बघतो की नाही, रिपोर्ट कार्ड असतं बघा मुलांचं, एंड तिथे एक रिझल्ट असतो. हु इज हॅपी? इज ही हॅपी ऑर आर यू हॅपी? हा व्यक्ती आनंदी आहे की तुम्ही आनंदी आहे? सर्वात जास्ती सोपं मोजमाप आहे 100% तुम्ही आनंदी राहणार आहात, कारण तुम्ही बदल केलात, तुम्ही पॉझिटिव्हिटीच्या दिशेने चाललात. मग 24 तास तुम्ही जर का ह्याच ह्याचा ध्यास घेतला, पॉझिटिव्हिटी कशी वाढेल, ग्रॅटिट्यूड ठेवला, निरपेक्ष प्रेम ठेवलं, तर तुमच्यामधला पॉझिटिव्हिटीचा भंडार हा वाढत जाणार आहे, तुमचा आनंद वाढत जाणार आहे, आणि तुम्ही सतत मोटिवेटेड राहाल. सो मी आशा करते मैत्रिणीनं तुम्हाला आजच्या ह्या टिप्स आवडल्या असतील. ह्या टिप्स नक्की आचरणात आणून बघा. ह्या टिप्स मी अजूनसुद्धा फॉलो करते आणि मी ह्या फॉलो करत राहणार, कारण मला 24 तास आनंदी, पॉझिटिव्ह आणि मोटिवेटेड राहायचं आहे. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अजून एखादा छान छान विषय घेऊन. तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील, मधुरा झिवा ॲपवर कोणते कोर्सेस तुम्हाला घ्यायला आवडतील तेसुद्धा कमेंट करा. मधुरा झिवा ॲपमध्ये मेसेज करायचं एक ऑप्शन नसतं ज्याच्यावरनं तुम्ही मला डिरेक्ट मेसेज करू शकता, तर ते ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्ही माझ्या संपर्कात सुद्धा राहू शकाल. नक्की भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. टिल देन मंडे, स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.